अगदी स्वयंपाकाचा कंटाळा आला दहा ते पंधरा मिनटामध्ये काहीतरी बनवायचे पण तितकंच हेल्दी चवीलाई बननाटपासनं मोठ्यांपर्यंत खातील अशी काहीतरी रेसिपी बनवायची असेल तर ही डाळ पालक नक्की बनवून पहा चवीलाही खूप छान लागते बनवायलाही अगदी सोपी आहे तर कशी बनवायची हे पाहूयात तर डाळ पालक बनवण्यासाठी मी घेतलं घेतले दोन चमचे तेल गरम करून तेल छान गरम झालं की यामध्ये घातली एक चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायची मोहरी फुलायला थोडासा वेळ लागतो तो टाइम द्या कारण जेव्हा तडका खूप छान बसतो तेव्हा डाळ खूप छान लागते मोहरी छान फुल्ली, की यामध्ये घालायचं एक चमचा जिरं जिरंही छान फुलू द्यायचं त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आता यामध्ये घालूयात आठ ते नऊ कोठी पत्त्याची पानं सुके मसाले घालायचेत पण तेलाचं तापमान खूप तापलं आहे त्यामध्ये जर सुके मसाले घातले तर ते करपतील त्यासाठी मी घालते कोथंबीर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि फोडणीत घातल्यामुळं कोथंबीरची चव खूप छान लागते यामध्ये घातली पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल बेडगी मिरची पावडर याने चवीत दिसायला खूप छान दिसते तिखट होत नाही आणि लांब मोठ्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या साधारण दोन घालतीये आणि हे एकत्र हलवून घेऊयात मी इथं डाळ शिजवून घेतली आहे डाळ कशी शिजवायची याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे वरण भात कसा बनवायचा हा तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि शिजवून घेतलेली डाळ मी यामध्ये घातली आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ साधारण एक्झामच्या मी मीठ वापरतेय आणि मला ही डाळ थोडीशी घट्ट वाटते आपण यामध्ये पालकही घालणार आहोत पालक, पालक आणि डाळ थोडी शिजायला पाणी लागेल यासाठी मी तर एक ग्लास पाणी वापरलं मी अजूनही यामध्ये पालक घातलेला नाही याला छान उकळी आली यानंतर आपण पालक घालणार आहोत मी सुरुवातीला हिंग घालायला विसरले हिंग खरं तर फोडडीतच घालायचं असतं पण ते मी विसरले त्याच्यामुळे मी आत्ता घालतीये आणि याला एक दोन ते तीन मिनिट छान अशी उकळून घेऊयात चार पाच मिनिटानंतर डाळीला छान उकळूया मी डाळ छान उकळली की यामध्ये घालायचा चिरून घेतलेला पालक मी पालक आधी स्वच्छ धुतला आणि नंतर तो चिरला चिरायच्या आधी धुईचा जेणेकरून पालकातले विटामिन्स तसेच राहतात आणि चिरलेला पालक मी असं लांब लांब चिरून घेतलाय तो पालक याच्यामध्ये घालूयात आणि एक मिक्स करून आणखीन एक दोन ते तीन मिनिट छान शिजवून देऊयात पालक शिजायला फार वेळ लागत नाही अगदी वाफेवरतीही पालक शिजतो डाळ पालक आहे पालक घातलाय पालक घातलाय विटामिन शरीराला मिळावे यासाठी मी घालते एक चमचा लिंबाचा रस आणि डाळही पचायला थोडीशी हलकी होते आणि सगळं मिक्स करून घेऊयात आणि आणखीन चार पाच मिनिट याला शिजवून घेऊयात मी पालक वरून घातला जेणेकरून पालखाचा हिरवेपणा आहे असा राहिला चार पाच मिनिट डाळ पालक शिजल्यानंतर आपण हिला सर्व्ह करूयात सर्फ करताना अशा खोलगट वाटीमध्ये सर्फ करायची ही खाताना अशीच खूप छान लागते जर तुम्हाला आवडत असेल हवं असेल तर तुम्ही ही भाकरीसोबत किंवा गरम गरम भाताबरोबर खाल्ली तरीही खूप छान लागते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय